नमस्कार, सविताज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण करणार आहोत कढी पकोडा. ॲक्च्युली ही रेसिपी पंजाबी आहे, पंजाबी रेसिपी आहे ही. आपण पंजाबी पद्धतीने ही रेसिपी करणार आहोत. रेसिपीची व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल. रेसिपी सुरू करण्याआधी माझ्या चॅनलला तुम्ही लाईक अँड सबस्क्राईब केलं नसेल तर करा. आणि आता आपण रेसिपी बनवायला सुरू करूया. कढी पकोडा कसं बनवणार आहोत हे पहिलं बघून घेऊया. मी इथे एक कप बेसन घेतलं आहे, 5 चम्मचच्या अंदाजाने घेतलेलं आहे. मी त्यामध्ये छोटा 1 चम्मच जिरं, 1 लसूण पेस्ट, 1 चम्मच मिरची पावडर, 2 चमचे मीठ, 1 कप मोठा 1 कप दही. ह्यात आपण सगळं मिक्स करून घेऊया. त्यामध्ये पाणी घालून घेऊया 4 कप. चार कपचा अंदाज घ्यायचा आहे आपल्याला. नंतर वाटलंच आपल्याला कमी जास्त तर मग आपण नंतर घेऊया. ह्यात आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. दोन मिनटं तरी आपण असं फेटून घेतलं पाहिजे व्यवस्थित. आपलं बॅटर फेटून तयार आहे. तर आपण 1 छोटा चम्मच हळद घेऊया. परत एकदा आपल्याला फेटून घ्यायचं आहे. कढई गरम झाली आहे. तर आपण 2 चम्मचच्या अंदाजाने तेल घेऊया. त्यामध्ये 1 चम्मच मेथी, छोटा चम्मच जिरं, 1 काळी मिरी, मंदाचीवरती आपलं सगळं फोडणी द्यायची आहे. थोडंसं हिंग घेऊया. आता आपण सुक्या मिरची ते घालून घेऊया आणि त्याबरोबर हिरवी मिरची. आपण सगळं मिक्स करून घेऊया. कांदा घेऊया, 1 कांदा घेतलेला होता मी. दोन मिनटाचं आपण हलवत राहूया फोडणी. चम्मच धने पावडर पण घालून घेऊया. कांदा आपला व्यवस्थित फ्राय करून झालेला आहे. आता आपण बॅटर कढईमध्ये घालून घेऊया. थोडा गॅस फास्ट करूया. वाफ येईपर्यंत सतत हलवायचं आहे आपल्याला. कढी आपली घट्ट होत आलेली आहे. तुम्हाला ह्याच्यावरून थोडीशी पातळ करायची असेल, कढी आपली घट्ट होत आलेली आहे. आता आपण परत 1 कप पाणी घेऊया. थोडीशी पातळ होईल
आता पूर व्यवस्थित कढीला उकळी येईपर्यंत 15 मिनिटे आपण असंच उकळत ठेवूया कढी. वरती झाकण ठेवूया. असं पूर्ण नाही ठेवायचं, थोडंसं असं अर्धं ठेवूया. 15 मिनिटे ठेवूया असंच. आता आपण कढीसाठी लागणारे पकोडे त्याचे साहित्य बघून घेऊया आणि काय काय घेणार आहोत तेही बघा. कांदा, मीडियम आकाराचे 2 कांदे घेतले आहेत मी. कोथिंबीर, दोन तीन मिरची, आलं लसूण पेस्ट, एक छोटा चम्मच ओवा, एक चम्मच धने पावडर, एक चम्मच हळद, थोडीशी कसुरी मेथी, एक छोटा कप बेसन, छोटा चम्मच बेकिंग सोडा, एक छोटा चम्मच चवीनुसार मीठ, अर्धा कप दही, आता हे आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. जसे भजी आपण तळतो तसेच हे आपल्याला तळून घ्यायचे आहे तेलामध्ये. आता आपण पकोडे बनवायला घेऊया. तेल गरम झालं की बघूया. आपण झालं आहे गरम. आता आपण असे गोळे करून घेऊया. भजीसारखी अशी मंद आचेवरती तळून घ्या. गॅस थोडं कमी करूया. सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे सगळे पकोडे तळून घ्यायचे आहेत. जसे तुम्हाला पकोड्याचे आकार पाहिजे असतील, छोटे मोठे तुमची आवड. मंदाच्यावरती भाजून तळून घ्यायचे आहेत आपल्याला पकोडे सोनेरी रंग येईपर्यंत. पलटी करून घेऊया पकोडे. तयार आहे तळून. तळून झाले आहेत आपले. मी डिशमध्ये काढून घेऊया. तर आपण तडका कसं द्यायचं हे बघून घेऊया. आपली कढी पकोडा, आपली कढी तयार आहे. तर आपण ह्यामध्ये पकोडे टाकूया. मी पकोडे एकदम कुरकुरीत तळून घेतले आहेत. हे सगळं आता आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूया कढीमध्ये. गॅस आता बंद करूया. आपण कढी पकोडा तयार आहे. आता आपण कढई खाली उतरून ठेवूया. त्यामध्ये आता आपण तडका देऊया. कसं द्यायचं ते बघूया. एक चम्मच राई, कढीपत्ता 7-8, थोडंसं हिंग,
लाल सुखी मिर्ची, कश्मीरी लाल मिर्ची, आता हे आपण वरून कढीपकड्यावरती टाकूया. मस्त अशी सुंदर आपली कढीपकोडा तयार आहे. थोडं वरून कोथिंबीर सुंदर दिसण्यासाठी घालूया. आपली कढीपकोडा राईस बरोबर सर्व करण्यासाठी तयार आहे. कशी आहे आपली कढी पकोडा रेसिपी? अगदी आंबट तिखट मस्त ना? तर तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि अगदी सोप्या पद्धतीने मी करून दाखवली आहे तुम्हाला ही रेसिपी, तुम्ही नक्की ट्राय करा. कढी पकोडा समजाच थोड्या वेळाने घट्ट झालीच, तुम्हाला आवडत नसेल घट्ट कढी, तर त्यामध्ये एक कप गरम पाणी ॲड करा आणि थोडं चवीनुसार मीठ घ्या. आणि आपल्या रेसिपीमध्ये मी पकोडामध्ये कोथिंबीर वापरली आहे. तुम्ही पालकही घेऊ शकता, तरी पण आपली कढी पकोडा अगदी टेस्टी बनू शकते. आणि तसेच माझ्या नवीन रेसिपी तुम्हाला बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा आणि शेअरही करा. असं आपण भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.